देवा, मला कधीच असं चुकीचं नसतं वागायचं. म्हणजे तू नेहमी मला सद्बुद्धीच देतोस, पण त्याचा वापर मी असं काहीतरी येड्यासारखा करते. मला खरंच काही चुकीचं करायचं नसतं आणि मला कधीच कधी म्हणजे कधीच कोणाशी खोटं पण बोलायचं नसतं. पण माझ्यावर येळ अशी येते ना की मला खोटं बोलावं लागतं. मी माझ्या खोटेपणाचं जस्टिफिकेशन देत नाही बरं, पण आता परिस्थितीच तशी येते तर काय करणार. बस इथे बस बस झोप 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 बिबा. नाही थांबायचं ना, नाही थांबायचं. सोड सोड जा तू बिबा. कुठे जाणार आहेस? कुठेही जाईल मी, रस्त्यावर जाईल. तुला काय करायचंय? शांत हो ना विवाह. विवाह कप्पस पाठवून जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. खर तर मी यांच्याशी पण लय चुकीचं वागले. मी यांच्यावर असा डाऊट नव्हता घ्यायला पाहिजे. ज्या माणसावर माझा सगळ्यात जास्त विश्वास आहे त्याच्याबद्दलच असं काहीतरी. नाही 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 देवा, तुला माझ्या या चुकीची जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती दे, मी भोगायला तयार आहे. म्हणजे नाही 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 नाही. अशी शिक्षा देतोस माझा माझ्या प्रेमावरचा विश्वास आढळेल त्याला तू पण धक्का नाही लावू शकत.